subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 104 नवी मुंबई जागतिक महिला दिनानिमित्त माऊली महिला बचत गट आणि माहेर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हळदी कुंकू समारंभ नगरसेवक जयाजीनाथ, माजी नगरसेविका शैलानाथ, समाजसेविका चैताली ठाकूर यांनी केला होता. यावेळी महापौर जयवंत सुतार, ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक, बेलापूर मतदारसंघाचे आमदार मंदा म्हात्रे, नगरसेवक अशोक गुरखे, माजी नगरसेविका स्वाती गुरखे व मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. महिलांसाठी विविध खेळ ठेवण्यात आले होते. महिलांनी याचा मोठ्या प्रमाणात आनंद उचलला. तसेच विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे व पैठणी ठेवण्यात आली होती. यावेळी महापौर जयवंत सुतार, आमदार मंदा म्हात्रे, आमदार गणेश नाईक यांनी आयोजकांचे कौतुक करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रभाग क्रमांक 104 चे माझे सहकारी, ज्येष्ठ सहकारी, माझे स्थायी समितीचे सभापती डॉक्टर जयाजीनाथ, सलावादाप्रमाणे या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ आपण सुरू करणार आहोत. आयोजित करत असतात, या आयोजन करत असताना त्या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. गेल्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या नागरिकांनी त्यांना सहकार्य केलं, सेवा करण्याची संधी दिली, आणि म्हणून त्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी पूर्वसंध्येला बोलावून एक हळदी कुंकवाचं निमित्त त्या ठिकाणी पुढे जागतिक महिला दिन ते साजरा करत आहेत. भविष्य कालखंडामध्ये त्यांच्याच विचारसरणीचा लोकप्रतिनिधी या विभागातून येईल आणि पुढची परंपरा, त्यांची परंपरा ते कामाच्या अनुषंगानं या ठिकाणी पूर्तता करतील हा विश्वास व्यक्त करत असताना डॉक्टर नाथ आणि शैलानाथ आणि ठाकूर मॅडम यांनी हा महिलांसाठी चांगला कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज चैताली ठाकूर यांनी आणि जयदेव ठाकूर आणि डॉक्टर जयाजीनाथ, शैलाताईनाथ सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे. उद्या जागतिक महिला दिवस आहे, सगळ्यांना महिलांना शुभेच्छा. आणि पुढचा वारसा आहे ते चैताली ठाकूर नक्कीच चालवतील आणि समाजामध्ये राहिली चुलेली कामं त्या करतील आणि आम्ही सगळे त्यांना आशीर्वाद देणार आहोत. डॉक्टर जयाजीनाथच्या वॉर्डमध्ये आलो होतो. हळदी कुंकू समारंभ आहे. या सीबीडी परिसरामध्ये राहणारे जे
कार्यकर्ते आहेत, प्रामुख्याने डॉक्टर नाथ त्यांच्या ॲब्सन्समध्ये, शैला नाथ, अशोक गुरखे त्यांच्या ॲब्सन्समध्ये, स्वाती गुरखे, पलीकडे पालकर मॅडम होते, विनीत पालकर होते, आता नरभाग आहेत, या सर्वांनी या परिसराच्या वॉटर मीटर गटरची तर लोकांची सेवा केलीच आहे, परंतु लोकांशी ऋणानुबंध घरच्यासारखे बांधलेले आहेत आणि ही इतकी विनम्र लोक आहेत की ह्या लोकांच्या कडे बघितल्यानंतर भावुकतेनं नम्रतेनं वागणारी माणसं, आणि म्हणून भविष्यकालामध्ये ह्या परिसरातले तिन्ही वॉर्ड हे भारतीय जनता पक्षाचेच येतील असा माझा विश्वास आहे. आता ही सुरुवात झालेली हळदी कुंकूच्या माध्यमातून, शेवटी याच्यात राजकारणच आहे, हळदी कुंकू फक्त नावापुरतेच आहे, म्हणजे नावापुरते म्हणजे हळदी कुंकू समारंभ असतो, पण निमित्त हळदी कुंकूचं असतं, तरी त्यात राजकीय प्रचार विचार सांगण्याचंच असतं आणि त्याच्यात काय वावडं नाही आहे. शेवटी जे काय काम केलं ते लोकांना सांगितलं पाहिजे. मी आता भविष्यकाळच्या तिन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी नगरसेविका स्वाती गुरके व शैला नाथ यांनी कार्यक्रमामध्ये अधिक महिलांनी सहभाग घेतला व कार्यक्रमाची शोभा वाढवली असे सांगितले. खऱ्या अर्थानं उद्या आपला महिला दिवस आहे आणि त्याबद्दल सगळ्यांना पहिले तर मी शुभेच्छा देते. सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा. आणि महिला दिन हा जो सुरू झाला, एक काळ होता जेव्हा महिलांना कुठेतरी बाहेर पडता येत नव्हतं आणि ते बाहेर पडावं, त्यांनी कुठेतरी एन्जॉय करावं या हिशोबाने हा महिला दिवस चालू झाला. आणि आज खऱ्या अर्थाने एवढ्या महिलांना बघितल्यानंतर आपल्याला कळते की हा महिला दिवस सक्सेसफुल झालेला आहे. आज या ठिकाणी मॅडमनी, नाथ मॅडमनी आणि आमच्या ताईंनी जो कार्यक्रम ठेवला आहे तो खऱ्या अर्थाने इथे सक्सेसफुल होताना दिसतो एवढ्या महिलांना बघून. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते महिला दिनाच्या. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज चैतालीताई ठाकूर यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या प्रभागातून त्या इच्छुक आहेत, तर जर पक्षाने त्यांना आज हे केलं, त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि इतर कार्यकर्ते पण आहेत त्यांच्यावर विश्वास दाखवला, तर आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत. आणि आज एवढ्या महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत हे आज त्यांच्या म्हणजे त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे तेच आहे. महिलांसाठी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे, इथे कॅम्प वगैरे आहेत, कॅन्सर डिटेक्शन कॅम्प ठेवलेला आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ते कार्ड वाटप वगैरे आहे. नगरसेवक जयजीनाथ, समाजसेविका चैताली ठाकूर यांनी सगळ्यांचे आभार मानत आपले मत मांडले. आज हा सालाबादप्रमाणे आमच्या प्रभागाचा हळदी कुंकू आणि त्यामध्ये अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात सर्व महिला उपस्थित राहतात आणि आज एक आनंद आहे. उद्या महिला जागतिक महिला दिन आहे, त्याचं औचित्य साधून आज आपण संध्याकाळी एक दिवस अगोदर आपण हा कार्यक्रम महिलांसाठी ठेवलेला आहे, त्यामुळे महिलांनी खूप भाग घेतलेला आहे आणि त्यांना आनंदही त्यांच्या खेळात ते रमलेले आहेत. महिलांनी चार प्रकारचा रोल अदा करतात, कुणाची मुलगी आहे, कुणाची बायको आहे, कुणाची आई आहे, तर हे चार रोल अदा करत असताना पुरुषापेक्षा सक्षम देणं आणि पुरुषाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्या कायम काम करत असतात. मग पैसे कमी असो किंवा घरात जास्ती असो, जिकिरीचा असो किंवा काही असो, कुठल्या पद्धतीनं सक्षमरित्या काम करणं हे बायकांचं काम असतं. त्यामुळं मी कायम स्त्रीचा सन्मानच केलेला आहे. त्यामुळं ज्यावेळेला माझ्या मागं शैला नाथ त्या नगरसेवका होत्या, तर आपण सक्षमपणे माझ्या आयुष्यात आज 40 वर्षे त्या सक्षमतेने माझ्यावर राहिल्या. आज माझ्या भगिनी वाड्यातल्या सगळ्या भगिनी माझ्या पाठीशी राहिल्या, त्याच्यामुळे मी काम करत राहिलो. आज 25 वर्षे एका वार्डचा नेतृत्व करत असताना मला खूप आनंद वाटतोय. सन्मानपूर्वक आज मी रिटायरमेंट घेतोय, मला आनंद वाटतो. आणि जे कार्यकर्ता पाठी देईल त्या पार्टीतल्या कार्यकर्त्याला सन्मानानं निवडून देऊ आपण, आणि ना सीबीडीतल्या माझ्या प्रभागाची सेवा करण्याची लोक संधी देतील आम्हाला विश्वास आहे. आणि जे उमेदवार पार्टी देईल त्याच्या मागे आम्ही गंभीरपणे काम करू आणि निवडून येईल. त्याचबरोबर नाईक साहेब बोलले, हा एक बहाणा आहे, हा बहाणा तर असतोच एकत्र येण्याचा, पण आपण सालाबादप्रमाणे महिला बचत गटच्या माध्यमातून, माऊली बचत गटाच्या माध्यमातून हे करतच असतो. त्यावेळेला इलेक्शन नसतं प्रत्येक वेळेला, पण ह्यावेळेला योगायोगानं इलेक्शन आलेलं आहे, हरकत नाही. परंतु आज या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करू आणि सर्वांना सहभाग घेऊन आनंद देऊ. धन्यवाद. मी सर्वांच्या आधी महिलांचे धन्यवाद करते की माझं कमीत कमी वेळात सर्वांनी
उपस्थिती दाखवल्यामुळे मी सर्वांचे धन्यवाद मानते. स्वरूप म्हणजे गेम मधूनच जायचं आणि एक लकी ड्रॉ आहे, त्यात पैठणी आहे आणि जे फर्स्ट प्राइज आहे ते सोन्याची नथ ठेवलेली आहे. खूप छान, खूप छान. ऍक्च्युली मी गृहिणी आहे तर ह्या महिलांचा सपोर्टच माझी हिंमत आहे. बघूया आता पक्षाने विश्वास जागला, त्यांच्या विश्वासाला मी तडा नाही जाऊन देणार. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह प्रिया भुजबळांचा रिपोर्ट. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.